केंद्र शासनाच्या एका योजनेतून आज या ठिकाणी या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये हवेतील ऑक्सिजन निर्माण करणारा प्लांटचे सुरुवात झालेले आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड असा तुटवडा भासला आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हा प्लांट आज सुरू होत आहे. इथं तयार होणारा ऑक्सिजन हा डायरेक्ट रुग्णांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आहे आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम किंवा प्रश्न येणार नाही. हा प्लॅन केंद्र शासनाच्या योजनेतून आहे, परंतु जिल्ह्यामध्ये आपण 19 ठिकाणी अशा प्रकारचे प्लॅन उभे करतो जे राज्य शासन आणि इतर संस्थांच्या माध्यमातून आपण ते उभे करतो आणि या प्लॅनसाठी महावितरणने विजेची सोय तर 100% सगळीकडे आहे, परंतु अडचणीच्या काळामध्ये जर लाईटचा सप्लाय गेला तर त्यासाठी किर्लोस्कर आणि कमिन्स यांच्या माध्यमातून नाममात्र 1 रुपये नाममात्र भाड्यावर या सर्व 19 ठिकाणी जनरेटरची सुद्धा सुविधा करण्यात येणार आहे. भविष्यामध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, चर्चा या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चित जे रुग्ण येतील त्यांना दिलासा निश्चित त्या ठिकाणी मिळू शकेल.